नमस्कार मित्रांनो मी आहे आर के आणि तू पाहू शकता आजचं मार्केट ज्या लेवल सांगायचा प्रयत्न केला होता बघू शकता जबरदस्त अशा पद्धतीने अख्खा दिवसभर साईडवेज मार्केट गेलं एंड ऑफ द डे म्हणजे तीन वाजता अडीच तीन वाजल्यानंतरच रॅली देते मार्केट तर मलाही आजकाल असंच वाटतंय की सकाळचं जे लाईव्ह आहे सकाळी नऊ ते अकराचं लाईव्ह ते चेंज करून मला वाटतं दुपारी दोन अडीच नंतर लाईव्ह घ्यायला पाहिजे कारण की काल पण आणि आज पण बघायला गेलो तर एक एंड ऑफ द डेलाच रॅली बघायला मिळाली काल फॉलची आणि आज परत एकदा रिव्हर्सलची रॅली बघायला मिळालेली आहे बँक निफ्टीमध्ये पण बघितलं आज एक्सपायरी तुम्हाला मी नेहमी सांगत असतो एक्सपायरीची एक स्ट्रॅटर्जी शोधलेली आहे मी लवकरच तुम्हाला ग्रुपवरती डिस्कस करतो इवन नेक्स्ट जो संडे आहे पुढचा येणारा जो संडे आहे त्या दिवशी मी प्रत्येक एक्सपायरीला कशा पद्धतीने ट्रेड करायचे आहेत तर त्याची एक मी नक्कीच तुम्हाला एक स्ट्रॅटर्जी म्हणून पाठवेल मित्रांनो आणि खूप सोपी स्ट्रॅटर्जी आहे त्याच्यामध्ये खूप कमी पैशात तुम्ही शॉर्ट सेलिंग सुद्धा करून म्हणजे अंडर फाईव्ह थाउ फिफ्टीन थाउजंड म्हणजे पन्नास हजारच्या आतमध्ये तुम्ही बाय आणि सेल अशा दोन्ही करून एक स्ट्रॅटर्जी मी बिल्ड केलेली आहे तो ती स्ट्रॅटर्जी नक्कीच फ्रीमध्ये सगळ्यांसोबत शेअर करणार आहे मित्रांनो उद्याच्या रविवारी मी हे सेशन ठेवणार आहे संध्याकाळी चार ते पाच आपलं लाईव्ह सेशन त्यामध्ये सांगितलं जाणार ओके चलो फाईन निफ्टीचं आज टोटली फ्लॅट बघू शकता आज एक्सपायरीचे जे दिवस आहेत त्याच्यानंतर टोटली फ्लॅट फ्लॅट मार्केट नेत आहेत जे काही लेवल्स दिले होते तशाच पद्धतीने साईड खूपच बोरिंग असं मार्केट होतं आजचं चलो जास्त वेळ न घालवता उद्याचं कशा पद्धतीने असेल स्टडी ग्राफ काय असेल बघूयात उद्या एक्सपायरी आहे निफ्टीची तर कशा पद्धतीने ट्रेड करू शकतो करूयात स्टडी त्या सगळ्यांनी लाईक करा चॅनल सबस्क्राईब नॅसडॅक तीन पॉईंट प्लस मध्ये तर पूर्णपणे असे कन्सेप्ट आपले बघायला गेलो तर साईडवेजचं मार्केट आजचं काय मुवमेंट एवढी जास्त दिसत नाहीये तर कंबाईन मार्केट दिसत आहेत प्रेशर सेलिंगचं अजूनही कमी झालेलं नाहीये आहे सेलिंगचं प्रेशर कंटिन्यूच आहे मित्रांनो भले एंड ऑफ द डे ला चांगली एक बॅकअपची रॅली आली बट प्रेशर सेलरचं चा आहे मित्रांनो ओपन इंटरेस्ट चेक करत आहोत इथे निफ्टीमध्ये स्ट्राईक प्राईज एक्झॅक्टली एकवीस हजार सातशे वरती स्ट्राईक प्राईज सस्टेन करायचा प्रयत्न करतोय एकवीस हजार सातशे पी सीआरएस तर झाला झिरो पॉईंट थ्री नाईन चान्सेस आहेत थोडेसे स्लाइडली साईडवेजचेच आणि गॅपडाऊन सुद्धा जर झालाच तर मोठा गॅपडाऊन होऊ शकतो मित्रांनो एकवीस हजार पाचशे पर्यंत सुद्धा म्हणजे ती पाचशेची लेवल गॅप डाऊनमध्येच ब्रेक करेल कारण आज खूपच सस्टेन केलं त्या लेवलला ले तर गॅप डाऊनच ब्रेक करेल एकवीस चारशे पर्यंतचा तर माझा व्ह्यू आहे व्यू चेंज करून होत नाही मित्रांनो तर चेंज झालेले व्ह्यू सस्टेन करायला पाहिजे मार्केटनी चलो सत्तेचाळीस तीनशे स्ट्रॉंगली सपोर्ट लेवल क्रिएट झाली होती पीसीआरएस टू पॉईंट फोर एट स्ट्रॉंगली सपोर्ट तयार होता सत्तेचाळीस चारशेवरती वरती सुद्धा मार्केट चे डाऊन साईडचे व्ह्यू पुन्हा एकदा सांगतो सत्तेचाळीस हजार सहाशेवरती स्ट्राईक प्राईस सस्टेन करताना दिसते आज बँक निफ्टीची एक्सपायरी होती फाईन निफ्टीमध्ये बघूयात मित्रांनो एकवीस हजार तीनशे पन्नास पी सी आर तर झाला झिरो पॉईंट थ्री फोर थोडेसे कॉलरायटर ऍक्टिव्हेट आहेत गॅपअपचे चान्सेस वाटत आहेत थोडेसे किंवा साइडवेजच ओपनिंग होईल पण एक स्ट्रॉंग सपोर्ट बनलेला आहे एकवीस हजार दोनशे तिथपर्यंत नक्कीच मार्केट रिव्हर्सल फिरवण्याचे आहेत पुन्हा एकदा त्या टेस्ट करू मार्केट में ओके अशा पद्धतीच्या लेवल सांगायचा प्रयत्न केलाय मी तर बघूयात आता आपण काय असतील आपल्या लेवल्स व्हॉट्सअपचा ग्रुप आहे आपला लाईव्ह मार्केटचे अपडेट देतच असतो सध्या कॉल्स देण्यासारखे चालत नाही आहेत मित्रांनो कॉल्स देऊन तुम्ही मी कॉल मी अभ्यास करणार तुम्हाला कॉल देणार आणि तुम्ही प्रॉफिट कमवणार तर एवढी मोमेंट तुम्हाला मलाही बघायला मिळत नाही सो so, त्याच्यामुळे कधी कधी होतं असं की साइडवेज मार्केट असतं ट्रॅपिंग मार्केट असतं त्यावेळेस तुमचे तुम्हालाच एंट्री करून प्रॉफिट कमावावं हो लागतात खूप चांगल्या पद्धतीने आपले स्टुडंट पण आहेत खूप चांगल्या पद्धतीने प्रॉफिट देखील बुक करतात मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीने एंट्री एक्झिट घेऊन जबरदस्त असे प्रॉफिट्स होत असतात तर प्रॉपर शिकून घ्या प्रॉपर करत चला तुम्ही आणि त्याच्यानंतरच त्या गोष्टी तुमच्याही तुम्हालाही बघायला मिळतील मित्रांनो ओके चलो तर काय असतील वीकचा व्ह्यू बघूयात आपण वीकची जी कॅन्डल होती प्रेशराईज होऊन खालच्या बाजूला आलेली आहे आणि अजूनही व्ह्यू आहे माझा की खालच्याच बाजूला राहील शेवटचे दोन दिवस राहिले वीकली कॅन्डलचे जो हाय ब्रेक करत नाही ना त्याच्यामुळे कन्स दिसत आहे की मार्केट खालीच फॉल देण्याचे आहेत मित्रांनो बँक बघूयात चांगली एका सपोर्टवरनं रिकव्हरी बघायला मिळालेली आहे चांगली आज डेची ची कॅन्डल बघू शकता एक चांगली बाउन्सबॅकवाली झालेली आहे शार्पली आला सत्तेचाळीस हजार ला टेस्ट केलं होतं मार्केटने आणि तिथून शार्पली बॅक बघायला मिळालेला आहे ओके त्याच्यानंतर फाईन निफ्टी सुद्धा बघितलं तर सेम सिच्युएशन आपला लेवल ब्रेक केला होता त्याने फाईन निफ्टीने सुद्धा पुन्हा एकदा लेवल्समध्येच पुन्हा एकदा ट्रॅप करून मार्केटला पुन्हा एकदा लेवल्समध्येच रिव्हर्स फिरलेली -ले आहे एंड ऑफ द डे तर जास्त वेळ न घालो होता आपण ॲनालिसिस करूयात काय असतील उद्याचे लेक्चर आज बघू शकता टोटल डाऊन साईडचा व्ह्यू सांगितला होता मार्केट ब्रेक करणार आणि दोन वेळा त्याने ब्रेकसुद्धा केलं होतं आणि खूप मोठा व्ह्यू आहे मित्रांनो एकवीस हजारापर्यंतचा नियर बायचा एकवीस तीनशेचा एक सपोर्ट आहे तोही ब्रेक झाला होता एकवीस हजारापर्यंत फॉलिंगचा व्ह्यू आहे मित्रांनो असं पूर्ण बघू कधी पडेल तेव्हा पडेल तर बँक निफ्टीमध्ये पण बघितलं तर सस्टेन करत साईडवेजच गेला आज अख्खं मार्केट आणि खूप मोठे व्यू दिलेले आहेत मी चौवेचाळीस हजारापर्यंतचा फॉल अनालिसिस केलंय होईलच असं चान्सेस बरोबर आहे की नाही मे बी ऑर मे नॉट बीची गोष्ट असते ती ॲनालिसिस अभ्यास करायला काही पैसे लागत नाहीत पण जो अभ्यास करता त्याच्यावरती शंभर टक्के ठाम राहून एंट्री घेणं प्रॉफिट कमवणं हे खूप महत्वाची गोष्ट असते मित्रांनो ओके तर अशा पद्धतीने पूर्ण सस्टेन करणारे मार्केट दिसतात बट एकदा ब्रेकडाऊन झाला तर पूर्ण एकदा ही रिव्हल्सलची रॅली बघायला मिळेल त्यातल्या त्यात आता इलेक्शन जवळ आले आहेत आता बजेटचा दिवस पण जवळ येतोय एक एक फेब्रुवारीला बजेट असणार आहे त्या दिवशी सुद्धा मी नक्कीच तुम्हाला चांगली स्ट्रॅटर्जी लावून देईल चान्सेस खूप रिअर आहेत मित्रांनो मार्केट वर जाण्याचे गॅपअप होण्याचे ओके भले आजचं थोडं बहुत गॅपअप पण होऊ शकते चान्सेस आहेत बट कन्सल्टेट होऊन सस्टेन होऊन पुन्हा एकदा मार्केट फॉलोज देणार एकवीस हजार दोनशे सत्तरची स्ट्रॉंग रजिस्टन लेवल आहे आणि खालचा माझा सपोर्ट आहे मित्रांनो एकवीस हजारापर्यंत फाईन निफ्टीमध्ये चान्सेस टू बी हाय मार्केट पुन्हा एकदा खाली येणार जर वरच्या लेवलला गेलं तर नेहमीसारखं आपलं ट्रेड अवॉइड करा ट्रेडिंग करणं मी मी स्वतः तरी स्टॉप करणार आहे ट्रेड करणार नाही आहे मित्रांनो आज पण बघू शकता आपल्या लेवल्समध्ये हायर रेजिस्टनसुद्धा आपल्या लेवलमध्येच त्याने द्यायचा प्रयत्न केला बट मी एवढा शोअर होतो की ही सपोर्टिंग लेवल ब्रेक करून मार्केट चांगलं खाली येईल दोन वेळा ब्रेक पण केलं बट मार्केट एवढं शार्प मुवमेंट दिली नाही आहे जर एवढी दोन तीन कॅन्डल जेवढा शार्पली वर गेल्या तेवढ्या खाली असतं तर आपल्या खालच्या सगळे टार्गेट्स हिट झाले असते मित्रांनो ओके चलो मॅक्स रेजिस्टन इथेच दिसून येतोय जास्त मोठा रेजिस्टन नाही आहे एकवीस हजार सहाशे चाळीसचा एकवीस हजार सहाशे ऐंशीचा स्ट्रॉंग रेजिस्टर आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर ही लेवल तो माला तर मला तर डिलीट करावी लागेल कारण याचा अर्थ काही उरलेला आहे ऍज अ सपोर्ट म्हणून होता तो तर ती लेवल डिलीट करून टाकतो स्ट्रॉंगली सपोर्ट बेस जो आहे एकवीस हजार पाचशे पण उद्या चान्सेस आहेत की गॅप डाउन जर झालं तर डायरेक्ट चारशे पंचवीस चारशे ऐंशीला गॅप डाऊन होईल आणि मग खाली येण्याचे चान्सेस आहेत मार्केटचे मार्केटचा व्यू वाढत चाललाय मित्रांनो डाऊन साईडचा सो एक पहिला आणि स्ट्रॉंग सपोर्ट माझा इथेच आहे एकवीस हजार तीनशे शहाऐंशीचा तोही ब्रेक केलं तर डाऊन साईडच्या लेवल्स मी एक्स्ट्राच्या थोड्याशा वाढवतो मित्रांनो ओके okay? अशा पद्धतीचं उद्याचं निफ्टी मधलं सुद्धा मार्केट उद्या एक्सपायरी आहे सांभाळून ट्रेड करा कारण तुम्हाला सांगितलं तर सा एवढं फ्लॅट मार्केट चाललं सगळे प्रीमियम डीके करत चाललेलं आहे मित्रांनो मार्केट ओके okay? चलो खूप खूप धन्यवाद व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा अजून मराठी मित्र असतील पोचवा लिंक शेअर करा त्यांनाही समजू द्या शेअर मार्केट काय असतं कशा पद्धतीने असतं आणि मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत तुम्ही सुद्धा भेटूयात उद्या सकाळी नऊ ते अकरा लाईव्ह मार्केटला तोपर्यंत खूप खूप खुँँ धन्यवाद आणि जय हिंद जय जे महाराष्ट्र